चंद्रयान चंद्रावर उतरलं आणि भारताची सगळ्यात मोठी मोहीम यशस्वी झाली। त्यानंतर जगभरात याचा जल्लोष सुरू असतानाच तिकडे विक्रम लँडरने आपलं काम सुरू केलं। सगळ्यात आधी लँडरने प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरवलं। यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचं काम काय असेल, ते किती दिवस काम करणार, काय काय संशोधन करणार आणि विक्रम लँडर तसंच प्रज्ञान रोव्हर पृथ्वीवर परतणार का, त्यांचं पुढे काय होणार, असे अनेक प्रश्न आता अनेकांना पडले आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चंद्रयान 3 ने 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं। यानंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आलं। ही मोहीम 14 दिवसांसाठी असेल। या दरम्यान रोव्हर विक्रम लँडरला जी माहिती पाठवणार आहे, ती माहिती विक्रम लँडर पृथ्वीवर पाठवेल। चांद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग होताना जी धूळ उडाली होती, ती खाली बसण्यासाठी 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागला। यानंतर रोव्हर बाहेर आलं। चंद्रावर नेमकं काय संशोधन होणार आहे याविषयी शास्त्रज्ञ काय सांगतायत ते पहा। या अतिशय मोठ्या गोष्टी आहेत की H2O म्हणजे पाणी आहे का दक्षिण ध्रुवजवळ, आणि HE3 म्हणजे हिलियम आयसोटोप हा देखील अभ्यास करायचा आहे। केमिकल ॲनालिसिस ऑफ सॉइल, लुनार सॉइल, आणि रोव्हर जेव्हा खाली उतरेल आणि तो त्याचा अजून संशोधन करेल, त्यामध्ये सुद्धा काही पेलोड्स आहेत जे वेगवेगळे ॲनालिसिस करणार आहेत, प्रयोग करणार आहेत। तर हे सगळं विज्ञान आणि इट इज ऑल अबाउट सायन्स एक्सपेरिमेंटेशन। लँडर आणि रोव्हरचं आयुष्य केवळ 14 दिवसांचं आहे, कारण 14 दिवस या भागात ऊन नसेल, त्यानंतर तिथे अंधार होईल। अंधार झाल्यानंतर विक्रम लँडर आणि रोव्हर या दोन्हीचं काम थांबेल, पण चंद्रावर जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा या दोन्हीचं काम पुन्हा सुरू होण्याची शक्यताही काहींना वाटते। तसं झालं तर तो भारतासाठी बोनस असेल। आता राहिला प्रश्न, चांद्रयान 3 पृथ्वीवर परतणार का, तर याचं उत्तर नाही असंच आहे, कारण ते पृथ्वीवर परतू शकणार नाही आहे। विक्रम लँडर आणि रोव्हर हे दोन्हीही चंद्रावरच राहणार आहेत।